हाय हॅलो नमस्कार, मी रेशमा शेळके, तू सुजी ओळख्या मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. मी चालली आहे स्टेशनरीमध्ये, माझ्यासोबत आयश आहे. आयशला खूप गरम होत आहे म्हणून आयश आजकाल हल्लेली फॅशन करायला लागला आहे, सँडो घालायला लागला आहे आणि आता ऊन कमी आहे त्यामुळे वाजल्यात 10:30 म्हणून मी घेऊन आली त्याला आणि जस्ट माझं सगळं झालं, आवर लंगोळ वगैरे केली आणि मी म्हणाली आयशचं रजिस्टर तयार करायचं, अजूनही मी तयार केलं नाही आहे. मी रात्री बघितलं तर मला थोडंफार पेपर्स वगैरे लागतील. काय आता त्या पेपर्सना म्हणतात मलाही माहिती नाही, माझ्या वेळेला आम्हाला सगळे तोंडपाठ माहिती होते पेपर्स काय आहे ते वगैरे, ते लागतं ना कार्डबोर्ड वगैरे समजली. आता बघावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी, नव्याने पुन्हा शिकाव्या लागणार आहे, येणारच आपल्या वाटेला हे सगळं नवीन नवीन शिकण्यासाठी. त्यामुळे आता बघा जाते स्टेशनरीमध्ये काय काय मिळेल, प्लस त्याच्यामध्ये 2-3 वर्कशीट करायचे आहेत. आयशने नाही केलं तर मी करून पूर्ण करून पाठवणार आहे, कारण त्या कम्प्लीट करायचे आहेत आणि मला द्यायचे आहेत. आता 12:30 द्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते अर्धा एक तासामध्ये होऊन जाईल का, कारण घरातलं सगळं माझं आवरलं आहे आणि आज मी काही करून आयश स्कूलमध्ये गेला आणि झोपला की सगळं माझं कवाड वगैरे आवरायचं, एक खूप घाण झाली, एक कपडा सापडत नाही मला ह्या कारणाने, कारण की ऑलरेडी घड्या असायच्याच, पण ह्या कारणाने की आयशने त्या दिवशी पूर्ण मेसी करून टाकला आणि मी तसंच्या तसंच ठेवलं कामाच्या गडबडीत, काही नाही 4-5 दिवस झाले तसंच आहेत, साड्या पण वगैरे त्याने तसंच करून ठेवले आणि आता गावी जायचं आहे तर त्याच्यामुळे मग बघता येईल काय आहे, व्यवस्थित काही नाही आहे आणि घेणार तर नाही आहे म्हणजे सहसा जर काही असं वाटलंच तर मग ठीक आहे. आयश सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो. तू असा उभा राहशील तुला लागेल बेटा, असा उभं नाही राहायचं. अंकलला सांगा मेरे को पेपर दे दो, मेरे को कार्ड पेपर चाहिए. आप अड़ू करशील ये हार्ट का देना मेरे को एक, बस घेतलंय बघ तुझ्या हातात तुझं घेऊन मोकळा हो, तोडायची कामं नाही करायची दयांश. हे बघ हे तोडणार तू, तोडणार तू, तुला लिफ्ट आली, लिफ्ट आली, तोडणार तू, तोडायचं नाही. चला चल चल लिफ्टमध्ये चल, आपण घरी करूया. चला खूप मोठा प्रोजेक्ट बनवतोय ना आयांश माझा, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लागतात माझ्या आयांशला. खूप ऊन आहे, खूप असं पाणी पिऊ असं वाटतं सिरियसली आणि आता मला अर्धा तास तिथेच गेला कळलंच नाही, कारण म्हणजे 2-3 अशी होती माणसं घेण्यासाठी. बापरे बॉटल पाणी उघडते. माणसं होती 2-3 तिथे सामान घेण्यासाठी, त्यामुळे मला लेट झालं. तर आता पटकन अर्धा पाऊन तासात मी आवरते आणि दोन्ही फॅन मी लावलेले आहे, दीपक झोपलेला आहे, आयांशला मी मोबाईल दिलेला आहे, पाणी पिते. बघ तुला कलर करायला दुसरा पेपर देऊ मी, तू कलर करत बसणार. ए आयांश हे सगळं मेसी नाही करे, मम्माला दे, मम्माला दे, तुला मी देऊ दुसरा पेपर देऊ, थांब मम्मा देते तुला, चल तुला देते, थांब ठीक आहे. बुक ह्या बुकमध्ये कलर कर, हे बघ हे बघ सगळे कलर्स आणि ॲक्टिव्हिटी दिले आहेत ना, हे बघ ॲपलला कलर कर, हे घे बाबू, जे जे हे घे कलर घे, हे घे कलर, ए बाबू नको ना यार तू जाम मस्ती खोर आहेस, हे घे, हे बघ मम्मा तुला कलर देते, हे बघ तू हे बघ ॲपल रंग, चल हे घे, हे घे कलर, कलर कर. मला ॲक्च्युली फाईल ना प्लेन मिळाली नाही, जसं आपण ऑफिसला फाईल वापरतो ना तशी फाईल मिळाली, म्हणून मला हे कवर करावं लागतं आहे. काही मुलांच्या मम्म्यांना प्लेन फाईल मिळाली ना म्हणून त्यांना काही वाटलं नाही, म्हणून मी हा पेपर आणलेला आहे. या पेपरला काय म्हणतात माहिती नाही, जिलेटिन पेपर मी मागितला होता पण जिलेटिन पेपर थोडा ट्रान्सपरंट असतो हे मला माहिती होतं, तर जो काही पेपर मिळाला तो छान मिळाला आणि मस्तपैकी त्या फाईलला फिट झाला होता, त्याच्याच मापाचा मी आणला होता. तर मी छान सेलोटेपनी रॅप करून घेते आहे आणि हे जी फाईल आहे पूर्ण वर्षभर आयांशने स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या, प्लस त्यांना घरी पण काही काही ॲक्टिव्हिटी करायला दिल्या होत्या, ते सगळं वर्षभराचं म्हणजे त्यांचं जे काय आहे ना तर त्याच्यामध्ये सबमिट करायला सांगितलं आहे, कारण की 4-5 दिवसानंतर आता स्कूल पण बंद होईल, कारण त्यांची एक्झाम स्टार्ट आहे, त्याच्यानंतर ॲन्युअल पार्टी होईल, त्यानंतर स्कूलला 1.5 महिना बंद होईल आणि जूनमध्ये पुन्हा रिओपन होईल. सो आता हे जे काय आहे ते मी हे करून घेते आहे आणि आयांश तेवढा माझा ॲक्टिव्ह नाही आहे की आयांशला मी सांगेन की ही ते सेलोटेप कर, हे असं कर तसं कर, तो डबल कामं करेल, म्हणून मी स्वतःच सगळं करते. ॲक्टिव्हिटी तो म्हणजे आतमध्ये ज्या वर्कशीट आहे ते त्यानेच केले आहेत, फक्त डेकोरेशनचं काम आहे ते मी करते आणि डेकोरेशनसाठी मला वाटलं मी सिम्पलच ठेवा, कारण की मी
खूप काही डेकोरेशनचे सामान बघितलं होतं स्टेशनरीमध्ये, पण ती खूप महाग होत्या. तुम्ही फ्रंटला इथं बघू शकता, एक शीट घेतलेली आहे मी, हार्ट शीट आहे तीच, मला खूप 50 रुपयाची मिळाली. तर मग मी अजून काही काही डेकोरेशनचं घेतलं असतं ना तर खूप महाग पडलं असतं, तर मग मी विचार केला एक सिम्पल अँड सोबर फक्त आपण कवर घालून घेऊया, फ्रंटला आयशचं नाव लिहूया आणि थोडंसं आपण लिटिल हार्ट वगैरे आहेत ना त्याने स्टिक करूया. तर मग मी तेवढंच केलं होतं. आणि मी 15 वर्ष आपण कशी घालवतो आपल्या शिक्षणासाठी किंवा कशासाठी, तर ते आपलं कसं भारी फील होतं ना, तसंच मी आयशसाठी ना मुलाच्या बाबतीमध्ये वर्षभर जेवढी पण त्याच्या ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत ना तर त्या मी करते ना. तर मला खरंच बघितलं मी सगळ्या त्या दिवशी, आणि तो करतो स्कूलमध्ये पण त्याच्या मीटिंग, पॅरेंट्स मीटिंग होती तेव्हा पण मला कळालं की आयश खूप ॲक्टिव्ह झाला आहे. तर खरंच खूप भारी वाटलं ऐकून. आणि आता इथे जे काही छोटे छोटे ॲक्टिव्हिटी होत्या त्या मी करून घेते, कारण की तो आता करणार नाही, मला आजच सबमिट करायचं असल्यामुळे ना पटकन मी त्याला बसून घेत नाही, नाहीतर नेहमी काही असेल ना तर त्याच्यासोबतच करते. मग वेडवाकडं का असू दे, मी त्याला समोरून सांगते करायला. तर हे डोरेमोन मी माझ्या पद्धतीने रंगवते, प्लस भारताचा झेंडा पण आपल्याला सजवायचा होता तो पण मी करून घेतलेला आहे आणि भरभर आवडते, कारण की वेळ पण निघून चालली आणि हे मला आजच सबमिट करायचं होतं त्याच्यामुळे. हार्टचे हे ग्लिटर सारखे हे लावलेले आहेत आणि इथे आयांश दीपक शेळके त्याचा आयांशचं नाव लिहिलेलं आहे. आणि मस्त हे जो ह्याला काय म्हणतात जिलेटिन पेपर कदाचित असे म्हणतात, नाही दुसरंच काहीतरी पेपर असेल. तर ते ए नो 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 आयांश ना 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 काय रे, तुझ्या परीक्षेला मी बसणार आहे. मम्मा बस, मम्माची झाली 15 वर्ष मम्माने दिली. तर असं सिम्पल डेकोरेशन केलं होतं आणि 2-3 आतमध्ये ज्या वर्कशीट होत्या त्यासुद्धा मीच कलर केला. डोरेमोन होता, फ्लॅग पण आपला होता, तर तो फक्त तिथे पेपरने चिपकवायचा असं सांगितलं होतं, तर ते चिपकवलेलं आहे आणि बघू शकता छान वाटते सोबर अँड सिम्पल. नो अयांश कैची नाही घ्यायची, तर छान वाटते. आता आत्ता 12 वाजलेले आहेत आणि 12:30 मी आयांशला स्कूलमध्ये सोडणार आहे की नाही अयांश. तर मला पण आता भूक लागली, मी नाश्ता वगैरे केला नाही आहे, तर जेवून घेतं डायरेक्ट. आणि आज बारीक मेथीची भाजी केली आहे, डाळ आणि डाळ आहे, भात आहे. हां तर चला मी खाऊन घेते आणि आयश तर फायनली आता मी उठली आहे. मी एवढ्या गोष्टी बोलते, मला कपड साफ करायचे सकाळी म्हणाले की मी आयशला स्कूलमध्ये सोडून येऊन कपड साफ करेन, पण तेव्हा झालं नाही, घरची कामं करू होती, पूर्ण आयश झोपेल तेव्हा करेन म्हटली, तेही झालं नाही. त्याच्यासोबत मी पण झोपून गेली, मी एवढी झोपाळू झाले ना की विचारू नका. म्हणजे मला दिवसाढोळा झोपा लागते, रात्रीसुद्धा झोप लागते आणि बापरे बाप कामं तर माझी राहत आहेत, गरमीतूनसुद्धा मला झोप लागते. तर एनिवेज मी असं बडबड करत नाही, ती मागे खुर्ची दिसते त्या खुर्चीवरती बसून आयशनं सगळे कपडे खालती पाडतो. तर हे सारखं सारखं होतं आहे माझं, त्याच्यामुळे आता काय करणार मी, आता लास्ट फायनल सगळे कपडे व्यवस्थित ठीक करणार आणि माझ्या कबाडाला लॉक करून ठेवणार जेव्हा गरज आहे तेव्हाच मी हे करणार. कारण की मग आयश जर उघडं कबाड ठेवलं ना तर आयश तर त्याला माहिती आहे मला काय करायचं आहे डबल गावं, त्याच्यामुळे तर मी बोलत नाही, मला काम पण करायचं आहे. ती दोघं झोपली आहेत तर एका तासात मला आवरून मला चहा प्यायची. चला मग सर आम्ही सगळं असं खेचून ठेवून दिलं आहे. माझा पूर्ण मी कबाड खाली केला आहे, काय काय कपडे आहेत ना ते मी म्हणजे बऱ्यापैकी घडी केलेले कपडे आहेत ना ते मी काढलेले नाही आहेत, फक्त सगळे कपडे घडी केले होते पण आयांशने सगळं खाल काढल्यामुळे ना त्याने 2 तसं केलं तर मग मी तसंच उचलून टाकलं होतं. इवन माझ्या साड्या पण त्याने खाल फेकून टाकल्या होत्या. तर आता मला साड्यांसाठी ना प्रॉपर असं ते हे असतं ना बास्केट येतं ना काय म्हणतात ते कवर येतं साड्यांचं, ते पण मला घ्यायचं आहे. बघूया संडे म्हणजे संडेला जाईन मार्केट वगैरे लागेल तर कदाचित स्वस्त मिळेल किंवा ऑनलाईन बघेन. साड्या पण माझ्या एवढ्या भरपूर नाही आहेत की बाबा मी हे करेन. आणि आता सहसा कसं होतं ना की रेग्युलर साड्या मी काही वापरत नाही, इवन गावी गेलं तर पण मी नेमक्याच घेऊन जाते, त्याच्यामुळे यूज पण नसतात, त्यामुळे जशा आहेत तशाच त्या घडी करून एकावर एक म्हणजे हे असतं. तर जे रेग्युलर कपडे होते ड्रेसेस वगैरे होते सगळे त्यांनी खराब करून टाकले होते, पूर्ण मेसी करून झाले होते. माझ्याकडे एवढे जास्त ड्रेसेस नाहीत, माझ्याकडे फक्त जास्त करून कुर्तीज आहे, कारण की ऑफिसला ऑफिस वेअरमध्ये कुर्तीज जास्त मी प्रेफर करायची, त्याच्यामुळे जास्त आहे. ट्रेडिशन कपडे वगैरे नाही आहेत, प्लस वन पीस पण माझ्याकडे एवढे जास्त नाही आहेत, फक्त
वेस्टर्न पण नाही आहेत, फक्त कुर्ती. आणि मी कुर्तीमध्ये कम्फर्टेबल असते. लग्न अगोदर मी जीन्स वगैरे घालायची, पण आता थोडीशी हेल्दी झाल्यामुळे ना जीन्समध्ये जास्त मी प्रेफर करत नाही. कारण आणि कपडेही माझ्याकडे जी वेस्टर्न कमी आहेत, जास्त करून माझ्याकडे ऑफिस गोईंगच आहेत. कारण ऑफिसला गेल्यामुळे मी जास्त करून कपडे घ्यायचे, तुम्हाला माहिती आहेत मी सहसा जास्त एवढी शॉपिंग करत नाही, मला गरजेच्याच गोष्टी मी घेत असते. तर दोन तीन फक्त माझ्याकडे ड्रेस आहे जे आहे ट्रेडिशनल, आपण कुठेतरी घालू शकतो सणवाराला. आणि बाकीच्या सगळ्या माझ्या कुर्त्या आहेत, तर त्या मी घडी करून घेते आहे. ऑफिसला जाते होती तेव्हा इस्त्री वगैरे सगळे कपडे रेग्युलर टाईम टू टाईम व्हायचे, पण आता घरी असल्यामुळे जेव्हा आपल्याला मला यूज असतात तेव्हाच मी इस्त्री करते, नाहीतर मग मी अशाच कपडे धुवून झाल्याच्यानंतर घडी करून ठेवते आहे. तर सगळं माझं त्यांनी मेसी करून ठेवलं होतं. मी एका साईडला कपडे म्हणजे कुर्ती एका साईडला, प्लस आयन्सचे पण मध्ये मध्ये कपडे माझ्यामध्ये सापडत आहेत. कारण मी आयन्सचा रॅक पण एका साईडला करून ठेवला आहे, एकदम जो लास्टला आहे एक बास्केट, त्याच्यामध्ये सगळे त्याचे नवीन कपडे आहेत. आणि मी बसली त्याच्या बाजूला छोटे कपडे, त्याचे स्कूलचे कपडे आहेत, रेग्युलर मी त्याचे कपडे इथे ठेवले आहेत. खालती जो सेकंड ड्रॉवर आहे त्यामध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचे व्यवस्थित कपडे मी ऑर्गनाईज करून ठेवते. आणि माझेच कपडे तो ना सगळे खालती फाडून घेतोय. तर हे जे तुम्हाला दिसतेत लुंगी वगैरे, माझ्या एक माझी नेबर आहे तिने दिले होते. कारण आयन्सला ना मला फार्मर बनवायचं होतं, तेव्हा मला ना लुंगी वगैरे काही मिळत नव्हतं. मार्केटमध्ये गेली तर तो खूप महाग कपडे मिळायचे मुलांचे, त्यामुळे मी हिला त्याला विचारूनच आयन्ससाठी कपडे मागवले होते. आणि फार्मरसाठी एवढं जास्त नव्हतंच, तर पण मला तिने लुंगी दिली. ती साऊथ इंडियन प्रॉपर दिसत होती. तर मग ती मला म्हणाली की मेरे बेटे को नहीं आता, मी तुम्हारे पास ही रखो. तर म्हटले ठीक आहे. आणि मग म्हटली नंतर जेव्हा कधी जाईन तिच्या घरी तेव्हा मी ती देईन म्हणून. तर इथे भरभर आवरून घेते आहे. आणि मी आज झोप म्हणजे माझं काय आज हे करणं नव्हतंच, पण झोप लागली. त्याच्यानंतर मी असा विचार केला की असं जर मी टाळाटाळ करत राहिली ना तर मला असे कपडे कधी रेग्युलरसाठी सापडणार नाहीत. आणि हा एकच माझ्याकडे वन पीस आहे जो की आयांच्या फर्स्ट बर्थडेला मी घेतला होता. आणि तुम्ही ह्याची प्राईज ऐकून थक्क बसाल, फक्त 500 रुपीजला आहे. मी गेली अशीच मार्केटमध्ये कपडे घेण्यासाठी, आयांशला कपडे घेण्यासाठी गेली होती. आणि मला तिथे एक जस्ट लोकल मार्केट मध्ये मला मिळाला. आणि तो मी मला म्हणजे बघता क्षणी तो आवडला होता, म्हणून मी तो पटकन उचलला. खूप छान आहे आणि घालताना असं एकदम मस्त. तुम्ही माझ्या नाशिकच्या व्हिडिओमध्ये पण बघितला, मी पार्टीमध्ये पण मी हा वेअर केला होता. तर खूप छान वाटतो. इवन आपण असं सणासुदीला पण घातलं ना तो पार्टी वेअर म्हणजे वन पीस पण वाटत नाही आणि नॉर्मल वाटतो तो. तर बाकी सगळे कपडे माझे आवरून झाले होते. आणि इस्त्रीचे वगैरे मी आता हळूहळू करून घेईन. तर पूर्णपणे बघू शकता एका साईडला मी पूर्ण जे मी कपडे वापरत नाही ते ठेवले होते. एक साईड माझी पूर्णपणे ह्याची होती कुर्तीज होती, आणि एक साईड पेटीकोट्सने साड्या. आणि ही जी साडी आहे ती मी आता रिसेंटलीच घेतलेली आहे. सध्या त्याचं ब्लाऊज वगैरे काही शिवलं नाही आहे, माझ्यासाठी नाही आहे, एका म्हणजे दुसऱ्यासाठीच मी घेतलेली आहे. त्यामुळे बघूया, त्याला जर आवडली नाही तर मग मी ती यूज करेन. आणि मला अशा साड्या खूप आवडतात. मला काठापदराच्या वगैरे आवडत नाही, पण आपले जेव्हा फॅमिली फंक्शन असतात आपल्या गडद साड्या घ्यायच्या असतात, आपले घरचे फंक्शन असतात ना, तर आपल्याला अशा पुसट साड्या घेऊन चालत नाही. आणि आता फायनली माझं सगळं कबड ऑर्गनाईज झालेलं आहे. तर माझं झालेलं आहे अर्धा तासामध्ये कपडे वगैरे मस्त गड्या करून झालेले. तर आता वाजले 6 वाजलेत. आयांश पण मग अशी माझ्या आवाजाने उठला होता, तर दीपक त्याला हे करतो आहे. सो आता आमच्याकडे ना कालपासून पाणी नाही आहे, बघू शकता थोडीशी भांडी वगैरे माझी तशीच राहिली आहेत. तर आता मी चहा पिऊन घेते आणि मस्त क्लीन झाले. तुम्ही बघितलं माझा वॉर्डरोब छान क्लीन झाले. आणि मला ऑर्गनायझेशनच्या आयडियाज खूप काही आहेत, पण माझं ना थोडंसं कबाड मेसी होतं आयांशमुळे. तर मग मी दोन्ही कधीतरी व्हिडिओ प्रॉपर छानपैकी घडा वगैरे करून मी कसे कसे सेक्शन वाईज करू शकते ते मी दाखवेन. आणि आता मला कळालं आहे की मला जेव्हा कबाड खोलायचं असेल तेव्हाच मी चावी करेन. लहानपणा लहान जेव्हा आयांश होता ना तेव्हा ते करायचा की कबाड सगळं खोलायचं, फ्रीज खोलायचं, तर मी लॉक करून ठेवायची. आता तरी सवय माझी मोडली आहे, त्याच्यामुळे आता त्याच्या त्याला मोठा झाला आहे तर त्या सवयी त्याच्या डोकं झालेले आहेत, तर इग्नोर करून चालणार नाही. पूर्ण कपड्यांची बेकार हालत होती. सो चला आता व्हिडिओ इथे सेंड करते, चहा पिऊन घेते मस्तपैकी आणि झोपायची जी सवय आहे मला मोडायची. चला बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, तुम्हाला जे हवं ते करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. बाय बाय.